आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. करनूर येथील वृद्ध सेवाश्रमात धान्यदान सोहळा संपन्न. लिंगायत समाज लिंगायत धर्म महासभेच्या वतीने आयोजन. कागल तालुक्यातील करनूर येथील वृद्ध सेवा आश्रमात कसबा सांगाव येथील लिंगायत समाज आणि लिंगायत धर्म महासभेच्या वतीने धान्यदान दासोह सोहळा उत्साहात संपन्न झाला. लिंगायत धर्माचे संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आणि विचाराने प्रेरित झालेल्या येथील लिंगायत समाजातील लिंगायत धर्म महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी कायकवे कैलास व दासोह या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना प्रत्यक्षात कृतीत आणत धान्य दान केलं. सुमारे 1 क्विंटल गहू, 80 किलो तांदूळ, 10 किलो ज्वारी आणि काही खाद्यपदार्थ आश्रमातील वृद्ध लोकांच्या उपस्थितीत संस्थेचे चालक श्रीमती सुतार यांच्याकडे सुपूर्द केले. गत 4 ते 5 वर्षापासून कसबा सांगाव येथील बसवेश्वर मंदिरात प्रत्येक महिन्याच्या 1 सोमवारी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्याचा लाभ सर्व जाती धर्मातील नागरिक घेत असतात. याच धर्तीवर करनूर येथील वृद्धाश्रमातील वृद्ध अनाथ नागरिकांसाठी या धान्याचे दान करण्यात आलं. या दासोहासाठी लिंगायत धर्म महासभेच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ सुवर्णा हसुरे, सांगाव शाखाध्यक्ष सौ विद्या कोरे, सचिव सौ मेघा भोजे, सदस्या सौ स्मिता कवटेकर, सौ सुवर्णा पाटील, सौ संगीता चनगुंडा पाटील, सौ संगीता राजगुंडा पाटील, श्रीमती ललिता चिकोडे, सौ शारदादेवी पाटील, सौ हेमलता हसुरे, सौ स्वाती शिरणगारे, सौ सविता कोरे, सौ सुजाता पाटील, सुनंदा पाटील यांनी परिश्रम घेतले. लिंगायत धर्म महासभा कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकोडे, शाखा सेक्रेटरी राहुल कवठेकर, सदस्य राजगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, धोंडीराम चौगुले, महेश भोजे यांचे सहकार्य लाभले. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.